बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथे ऍग्रो दुकान मालकाच्या खात्यातील तब्बल 51,76,600 रुपये त्याने आपल्या खात्यात वळवून घेतले। ही बाब समोर येताच दुकान मालकाने पोलीस ठाणे गाठून तक्रार केली असून अकाउंटंट विरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। आज तो आरोपी मोहन मुजुमदार याला अटक करण्यात आली आहे। मोहन मधुकर मुजुमदार वय 41 राहणार हरिकिरण सोसायटी मलकापूर असे या अकाउंटंटचे नाव आहे। त्याच्या विरुद्ध रुद्र ऍग्रो सेंटरचे मालक प्रकाश वासुदेव पाटील राहणार धरणगाव तालुका मलकापूर यांनी तक्रार दिली। पाटील यांचे धरणगावला रुद्र ऍग्रो सेंटर आहे। मे 2018 ते एप्रिल 2020 दरम्यान मुजुमदार पाटील यांच्याकडे कामाला होता। तो त्यांची बँकेचे सर्व व्यवहार सांभाळत होता। त्याने पाटील यांचा विश्वास संपादन करून त्यांची HDFC मलकापूर अर्बन ॲक्सिस बँक बँक ऑफ इंडिया आदी विविध खात्यातून वेळोवेळी स्वतःच्या खात्यात पैसे वळती करून घेतले। यासाठी त्यांनी पाटील यांच्या सहीचे चेक सर बेरर वापरले। ही बाब लक्षात आल्यानंतर पाटील यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली। त्यावर मलकापूर शहर पोलिसांनी मुजुमदार विरुद्ध गुन्हा दाखल केला। तपास पोलीस निरीक्षक संजय ठाकरे हे करीत आहेत। मी प्रकाश वासुदेव पाटील रुद्र ऍग्रो सेंटर याचा मालक। माझ्याकडे मोहन मधुकर मुजुमदार हा व्यक्ती अकाउंटंट म्हणून मी याला 15,000 रुपये महिन्याने कामावरती ठेवला। याच्यानंतर धंद्यामुळे मला माल आणण्यासाठी इकडे तिकडे जावं लागत होतं। त्याच्यामुळे जे चेक आहे त्या चेकवरती मी सह्या करून चेक पुस्तकं यांच्या स्वाधीन केले आणि यांच्याकडेच ते राहत होते। तर यांनी 3 महिने माझ्याशी प्रामाणिकपणा दाखवून त्याच्यानंतर हळूहळू पैसे काढायला सुरुवात केली। मग काय घडलं? सुरुवात केली व त्यांनी माझ्या अकाउंटमधून 52 लाख रुपये परस्पर स्वतःच्या अकाउंटला NFT RTGSद्वारे स्वतःच्या अकाउंटला घेतलेले आहे। म्हणून मी पोलीस स्टेशनला यांची कंप्लेंट केली आहे। नेमकं तुमच्या हे लक्षात कधी आलं? कोरोना लागल्यापासून हे माझ्या लक्षात आलं। मी त्यांना त्यांच्या घरी पण गेलो की बा हा जो काही आपला व्यवहार आहे तो त्या हिशोब करून घ्या। तर ते बोलले की बा तुमचा हिशोब तुम्हीच करा, करून देतो। म्हटलं तुम्ही धरणगावला दुकानात येऊन हिशोब करा। तर धरणगावला मी येत नाही असे बोलले। तुमच्या त्या फिर प्रकाश वासुदेव पाटील वय 37 वर्ष राहणार धरणगाव यांचा धरणगाव येथे रुद्रा कृषी सेवा केंद्र नावाचा व्यवसाय होता। या दुकानामध्ये त्यांनी मोहन मधुकर मुजुमदार वय 41 वर्ष राहणार मलकापूर याला अकाउंटंट म्हणून ठेवलेलं होतं। अकाउंटंट म्हणून नोकरी दिली होती। मे 2018 ते एप्रिल 2020 त्यांनी त्यांच्याकडे नोकरी केली। 15,000 रुपये म्हणा त्यांना त्यामुळे पगार होता। परंतु मालकाचा त्यांनी विश्वास संपादन केला आणि नंतर मालकाच्या सहीचे कोरे चेक आणि गल्ल्यामध्ये आलेली रक्कम ही संपूर्ण तो मालकाच्या अपरोक्ष स्वतःच्या खात्यामध्ये वळवत होता आणि त्या पैशामधून तो स्वतःकरता त्याचा वापर करत होता। असे एकूण 51,75,600 रुपये त्यांनी मालकाच्या चेकबुकद्वारे आणि खात्यात जमा करून स्वतःच्या खात्यामध्ये वळते केले आणि त्याचा अपहार केला। आणि या पैशामधून त्यांनी स्वतःकरिता खाली प्लॉट वगैरे खरेदी केला अशी माहिती मिळाली होती। अशा आलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन मलकापूर शहरला आरोपी मोहन मधुकर मुजुमदार याचे विरुद्ध कलम 408 आणि 420 भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्याला 30 तारखेला अटकसुद्धा करण्यात आली होती आणि त्याचा 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे। आणि या गुन्ह्याचा पुढील तपास आमचे मार्गदर्शनाखाली PSI ठाकरे हे करीत आहेत। MC न्यूज करिता संजय दानके, बुलढाणा।